हेलो एवरीवन, दिस इज निशा एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल स्टडी विद निशा शहाणे जोजारे। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे फिफ्थ स्टँडर्ड साठी, पाचवी साठी मराठी मीडियम वाल्यांसाठी। ओके, तर प्रत्येकाने आपले इंग्लिश बुक काढायचं आहे। इंग्लिश बुक मधील माय इंग्लिश बुक 5 मधील पेज नंबर 6 काढा आणि पेज नंबर 6 वर आहे बघा तुम्हाला नंबर वर्क। नंबर वर्क म्हणजे संख्या काम। नंबर वर्क हा पार्ट आपण बघणार आहोत। ओके, तर नंबर वर्क आता काय कशामुळे दिलाय हा पाठ तुम्हाला, कशामुळे दिलाय? कारण जे तुम्हाला 1 to 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे, त्या शब्दामध्ये तुम्हाला लिहिता आला पाहिजे। ओके, त्या कशा लिहायच्या, काय लिहायच्या, ते आता आपण बघणारच आहोत। तर त्याच्यासाठी तुम्हाला हा पाठ दिलेला आहे की तुम्हाला ह्या संख्यांचं तुम्हाला काय होईल, इंग्लिशमध्ये लिहिण्यासाठी सराव होईल आणि त्या पाठ पण होतील। ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा काय दिले की द गोल्डन फिदर। आधी काय दिले, फर्स्ट काय दिले की द गोल्डन फिदर दिले। ही एक छोटीशी कथा दिलेली आहे, स्टोरी दिलेली आहे तुम्हाला, आणि ह्या स्टोरीमध्ये काही संख्या आलेल्या आहेत, त्या संख्या आपल्याला काय करायचं, शोधून काढायच्या आहेत। ओके, तर ही स्टोरी मी तुम्हाला आधी वाचून दाखवते, रीड करते, तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघा, मी अर्थ समजावून सांगते। तर ह्याच्यामध्ये काही संख्या कोणत्या आल्या त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मग, लिसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर द 4 नंबर्स इन द स्टोरी। म्हणजे ह्या स्टोरीमध्ये 4 संख्या आलेल्या आहेत, त्या तुम्हाला काय करायचं, लिहून काढायचं आहे। तर आता लक्षपूर्वक ऐका, द गोल्डन फिदर। तर द गोल्डन फिदर म्हणजे एक सोनेरी पंख किंवा एक सोनेरी पीस, त्याला आपण काय म्हणतो, द गोल्डन फिदर। हे बघा, इथे मी शब्द दिलेले आहेत बघा, गोल्डन, गोल्डन म्हणजे काय, सोनेरी, आणि डायमंड, डायमंड म्हणजे हिरा, फिदर म्हणजे पंख किंवा पिसे, कीप म्हणजे ठेवणे, सेफ म्हणजे सुरक्षित, पल्स म्हणजे मोती। तर हे काय आलेले शब्द आहेत ते लक्षात ठेवा। तर आता सुरू करूया स्टोरीला आपण। बघा, द गोल्डन फिदर म्हणजे एक सोनेरी पंख किंवा सोनेरी पीस। तर काय होतं बघा की वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक। ओके, तर एक दिवस काय होतं की क्वीन जी आहे ती टेकिंग अ वॉक म्हणजे पाय मोकळे करायला काय जाते, कुठे जाते, तर इन हर गार्डन, तिच्या गार्डन मध्ये ती जात असते पाय मोकळे करायला, थोडस चालायला ती जात असते। वेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर, तेव्हा तिला काय होतं, एक मोठा बिग फिदर तिला काय होतो, सापडतो, म्हणजे एक सोनेरी पंख तिला सापडतो तिच्या गार्डन मध्ये चालता चालता। मग काय होतं बघा की देन शी मेट अ लिटल मॅन, मग ती एका माणसाला भेटते। देन शी मेट अ लिटल मॅन, एक ती छोट्या माणसाला भेटते, मग तो तिला काय म्हणतो की ही सेड इफ यू गिव्ह मी दॅट फिदर आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स। तो काय म्हणतो, जर तू मला हा फिदर दिला, सोनेरी फिदर दिला, ओके, सोनेरी हा पंख दिला, तर मी तुला काय करेल, 3 बिग डायमंड्स देईल। ओके, किती देईल, 3 देईल। बघा, आधी काय आली, 1 एक ही संख्या आली आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय आले, 3 आले, म्हणजे 3 बिग डायमंड्स देईल। मग ती काय म्हणते, सॉरी सेड द क्वीन, क्वीन काय म्हणते, सॉरी मी नाही देणार म्हणते। मग बघा पुढे काय होतं की देन शी मेट अँड ओल्ड वुमेन, मग ती एका म्हाताऱ्या बाईला भेटते, तेव्हा द ओल्ड वुमेन सेड, तेव्हा सेड म्हणजे म्हणणे, तर ओल्ड वुमेन तिला काय म्हणते की इफ यू गिव्ह मी दॅट फिदर आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स, सॉरी सेड द क्वीन। मग काय होते, म्हातारी काय म्हणते, जर तू मला हा फिदर दिला, जर तू मला हा पंख दिला, तर मी तुला काय देईल, एक नेकलेस देईल। नेकलेस म्हणजे हार, गळ्यात घालायचा जो हार असतो तो नेकलेस मी तुला काय करेल, देईल, ऑफ 21 पर्ल्स, म्हणजे 21, आता इथे 21 आले, 21 म्हणजे काय, हे बघा चित्रात इथे दिसते 21 1 म्हणजे 21 पर्ल्स मोतीचा हार देईल, म्हणजे 21 मोती असलेला मी तुला काय देईल, हार देईल। तेव्हा आपण काय करते, क्वीन नाही म्हणते, सॉरी म्हणते, मी देणार नाही असं म्हणते। ओके, देन शी मेट द किंग, द किंग सेड इफ यू गिव्ह मी दॅट फिदर आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स। मग ती राजाला भेटते, मग राजा म्हणतो की जर तू मला हार दिला तर मी तुला काय देईल, 99 गोल्ड कॉइन्स देईल, म्हणजे 99 म्हणजे 99 काय देईल, सोन्याची कॉइन्स देईल, ओके ना। पण तेव्हा पण ती काय म्हणते, सॉरी सेड द क्वीन, तेव्हा पण ती काय करते, ती कॉइन्स घ्यायला नकार देते आणि म्हणते मी देणार नाही। मग बघा की काय होतं की देन शी मेट द लिटल प्रिन्स ही सेड ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर। मग ती काय म्हणते, मग त्याला हे ना छोटा मुलगा, तिचा मुलगा तिला दिस
ती तिच्या छोट्या मुलाला भेटते. मग तिचा मुलगा काय म्हणतो, ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, किती सुंदर हे पंख आहे. मग ती तिच्या मुलाला काय म्हणते, टेक इट माय डियर, हे घे माझ्या बाळा, सेड द क्वीन. मग ती काय करते, तिच्या मुलाला तो जो पंख आहे, सोनेरी सुंदर पंख आहे, तो काय करते त्याला देते आणि काय म्हणते, की इट सेफ, ह्याला काय कर, सुरक्षित ठेवून दे असं म्हणते. बघा तिने इतक्या जणांना दिलं का, तिने कोणालाच दिलं नाही, शेवटी तिने तिच्या मुलाला दिला, तिच्या छोट्या मुलाला दिला. हो की नाही, आपली आई आपल्यावर किती प्रेम करते ह्या कथेवरून तुम्हाला लक्षात येईल की कोणतीही आई असो, कशीही आई असो, ती आपल्या मुलावर सदैव प्रेम करत असते. तिच्या कथेच्या मार्फत आपल्याला हेच सांगितलं की आपल्याला काय करायचं, ह्याच्यातून नंबर्स शोधून काढायचे. आणि दुसरं काय सांगितले की तिला किती जणांनी तो फिदर मागितला, पंख मागितला, तिला त्याच्या बदल्यात काय काय देण्याचं ठरवलं, पण तिनं कोणालाच तो पंख दिला का नाही, शेवटी तिनं तिच्या मुलाला तो पंख दिला, कारण प्रेमापोटी तिनं तिच्या मुलाला तो पंख दिलाय. म्हणून कधीही आपल्या आईचा आपण अनादर करायचा नाही, तिच्यावर नेहमी प्रेम करायचं, ती जे म्हणेल ते तिचं सगळं ऐकायचं. ओके, तर ही झाली एक छोटीशी कथा. आणि आता नंबरवर काय बघू आपण, आता बघा पेज नंबर 7 काढा तुम्ही. पेज नंबर, आता इथं खाली नंबरचे नंबर दिलेले आहेत बघा, की इथं काय दिले आधी बघा, छोटी ऍक्टिव्हिटी दिले की 1 व 2 या कृती लक्षपूर्वक ऐकण्यासाठी आहेत आणि गोष्ट ऐकताना मुलांना पुस्तके बंद, म्हणजे हे तुम्हाला नाही आमच्यासाठी सांगितले. आता इथं काय करायचं, तुम्हाला डब्ल्यू मध्ये, सॉरी हे राहिले ना आपलं 2 नंबरची ऍक्टिव्हिटी बघू. लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू. काय करायचं, आपल्याला गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायची आहे आणि डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहेत. डब्ल्यू ने सुरू होणारे शब्द लिहून काढा आणि ह्या ज्या संख्या आल्यात 1, परत 3, परत 21 आणि 99, ह्या संख्या पण तुम्हाला काय करायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत. आता बघा पुढचं काय आहे, 3 नंबरची ऍक्टिव्हिटी बघा. पहा, ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने म्हणा. कोणती एक संख्या निवडून त्याविषयी एक इंग्रजी वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. आता इथं 1 to 100 पर्यंत तुम्हाला काय दिलेली आहे, संख्या दिलेल्या आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, कोणतीही एक संख्या निवडायची आहे आणि त्याविषयी तुम्हाला एक इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे. ओके नाही, आता बघा इथं काय दिले, मी हे पुसून टाकते. तर बघा इथं 1 हे स्पेलिंग दिलेत, 1 to 100 पर्यंतचे हे काय आहेत, स्पेलिंग आहेत. इथं मध्ये स्पेलिंग दिलेले नाहीत एवढ्या संख्यांचे, हे तुम्हाला मनानं तयार करायचे आहेत आणि हे तयार करणं खूप सोपं आहे. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, 1 to 100 काय करायचे, सगळे स्पेलिंग तुम्हाला स्वतः लिहायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये आणि ते आधी तुम्ही लिहून काढा. ओके, हा व्हिडिओ बघितल्यावर बघा. 1 ONE 1 TWO 2 TRE 3 FOUR 4 FIVE 5 SIX 6 SEVEN 7 EIGHT 8 NINE 9 TEN 10. हे 1 to 10 चे स्पेलिंग तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आणि पाठ पण आहेत. हो की नाही, आता हे 11 चे पण तुम्हाला माहीत असतील, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. हे काय झालं, 20 पर्यंतचे तुम्हाला स्पेलिंग त्यांनी स्वतः लिहून दिलेले आहेत त्यांनी. आता तुम्हाला 21 पासून सुरू करायचे स्पेलिंग लिहायला, 21 to 100 पर्यंत तुम्हाला स्पेलिंग लिहायचं. आता कसं करायचं हे तुम्हाला, आता बघा इथं 10 आहे, इथं 20 आहे, इथं 20 आहे, मग आता 21 सुरू करायचं. आता इथं 20 घ्यायचंय तुम्हाला, हे तर सगळ्यांना माहिती पण एक मी करून दाखवणार. ओके, हे 20 घ्यायचं, मग 20 घ्यायचं, कारण 21 पासून आपल्याला स्पेलिंग 30 पर्यंत लिहायचे 20. मग 20 लिहायचे प्रत्येक, आता इथे जो खाली शब्द दिलाय, जो स्पेलिंग दिले ते तुम्हाला इथे वर लिहायचे हे नवीन स्पेलिंग तयार करण्यासाठी. मग आता 20 लिहिले, 20 च्या नंतर 21 लिहायचं. ओके नाही, मग 22, मग 23, मग 24, 25, 26, 29 आणि मग शेवटी काय येणार असं लिहित गेल्यावर 30. ओके नाही, मग 30 येणार, 30 म्हणजे 30. ओके नाही, मराठी मध्ये 30 आपण काय म्हणतो, इंग्लिश मध्ये म्हणतो. तर 30 म्हणजेच काय मराठी मध्ये 30 झालं ना 30. आता 31 करायचं आपल्याला, मग आता 31 पासून स्पेलिंग सुरू करायचं. मग आपल्याला इथं काय लिहायचं, आधी 30 लिहायचे, 31, मग 31
मग 32, 33, 34, 35, 36, 39, 40 मग हे 40 इथं वर लिहायचं, मग 41, 42 घ्यायचं, इथं दिले नाही तर 40, मग इथं 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49 आणि 50, मग काय आलं 50 आलं, हो की नाही, 40 नंतर आलं 50, मग 51 परत, मग इथं 51 घ्यायचं आपण, मग इथं काय घ्यायचं आपण 51 पासून सुरुवात करायची, 51 to 60, मग 60 झालं की 61 to 17 घ्यायचं, 70 घ्यायचं, मग 70 पासून 80, मग 81 पासून 90 आणि 91 पासून 100 पर्यंत आपले काय होतात, मग सगळे स्पेलिंग कम्प्लीट होतात. तर बघा आता हे झालं, हे आधी सगळं तुम्ही असं लिहून काढा. आणि मग आता पुढं काय दिले, तिथे आपण छोटे छोटे वाक्य तयार केलेले ह्यांनी, तसंच तुम्हाला तुमच्या मनानं एक छोटं छोटं वाक्य तयार करायचं आहे. ओके, आता हे बघा कसं, दे हॅड टू डॉटर्स, त्यांना दोन मुली होत्या. संख्या वापरून आपल्याला काय करायचे, वाक्य तयार करायचे. ह्याच्यापैकी कोणती पण एक संख्या तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला वाक्य किमान 10-10 वाक्य तरी तुम्ही तयार करा. ओके, हे बघा, जानेवारी हॅज 31 डेज. जानेवारी हॅज म्हणजे जानेवारी महिन्यात किती दिवस असतात, 31 म्हणजेच 31 डेज. आता बघा, अ स्पायडर हॅज 8 लेग्स. अ स्पायडर हॅज किती, 8 लेग्स. माहिती आहे ना आपल्या घरात जाळे असतात, बघा जाळे आलेले असतात, त्याला छोटे छोटेसे किडे असतात, हो की नाही, त्याच्यापासून काय तयार होतात, जाळे तयार होतात, तर त्याला आपण काय म्हणतो, स्पायडर म्हणतो. माहिती की नाही सगळ्यांना, जे असतात भिंतीमध्ये असतात, कोपऱ्यामध्ये असतात, बघा तुमच्या पण घरात असतील. तर अ स्पायडर हॅज 8 लेग्स, त्याला किती लेग्स असतात, 8 पाय असतात त्याला. म्हणजे हे छोटे छोटे वाक्य तयार केले, तुम्हालाही अशी वाक्य तयार करायची आहेत. देअर आर 7 डेज इन अ वीक, एका आठवड्यात किती दिवस असतात, 7 डेज म्हणजे 7 दिवस असतात. देअर आर 88 पेजेस इन दिस बुक, देअर आर 88 पेजेस इन दिस बुक, ह्या बुक मध्ये किती पेजेस आहेत, 88 आहेत. बघा तुमचं बुक उघडून बघा, प्रत्येकाने 88 पेज आहेत की नाही, म्हणजे 88 पेज आहेत की नाही. माय ब्रदर मेड 54 रन्स यस्टरडे, माझ्या भावानं किती रन काढले मग काल, 44 म्हणजे सॉरी 54 म्हणजे 54. म्हणजे एक एक वाक्य तयार केलं, आता तुम्ही पण तुमच्या मनानं वाक्य तयार करू शकता, असं एखादं वाक्य तयार करा. हे बघा की नाही, आता तुम्ही असं तयार करू शकता की आय हॅव 2 सिस्टर्स, किंवा आय हॅव 5 ब्रदर्स, देअर आर 5 मेंबर्स इन माय फॅमिली, देअर आर 20 मेंबर्स इन माय फॅमिली. एखादं तुम्ही किमान 10 तरी वाक्य तयार करायची, तुम्ही लिहून काढायची तुमच्या बुकमध्ये. ओके, आता पुढे बघा, 4 नंबरची ऍक्टिव्हिटी काय दिली की रीड अलाउड अँड लर्न, मोठ्याने वाचायचे आणि शिकायचं आहे. बघा 100 हे काय आहे, 100 ह्याला आपण काय म्हणतो, 100 म्हणतो, 100. ओके, 100, 2 शून्य आहेत मग 100, मग काय 3 शून्य असले की 1000, मग 10000, 10 वर 3 शून्य असले की 10000, आणि मग 100 आहे बघा, मग 100 वर 3 शून्य असल्यावर आपण काय म्हणणार, 100,000, किंवा आपण काय म्हणतो त्याला, 1 लॅक म्हणतो. 1 लॅक म्हणजे 1 वर जर 5 शून्य असतील तर आपण त्याला काय म्हणतो, 1 लॅक असं म्हणतो. आता 1 लॅक, आता हे बघा हे काय आहे, 1 मिलियन किंवा 10 लॅक. आता 10 वर जर 5 शून्य असतील, 1, 2, 3, 4, 5, बघा किती, 1 हे बघा हे 10 आहे, समजा 10 वर हे पुढे 5 शून्य आहेत की नाही, मग 10 वर जर 5 शून्य असतील तर आपण त्याला काय म्हणणार, 10 लॅक म्हणणार, किंवा 1 मिलियन म्हणणार, किंवा 1 मिलियन असं म्हणणार. हे बघा, 1 मिलियन किंवा 10 लॅक. आता 10 लॅक झालं, आता 10 मिलियन किंवा 1 करोड, 1 कोटी, 1 कोटी आपण कशाला म्हणतो, जेव्हा 10 मिलियन असतात तेव्हा त्याचा काय तयार होतो, 1 कोटी तयार होतो. ओके नाही, आता 1 कोटी कशावर, 1 कोटीवर किती शून्य असतात बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, जेव्हा 1 वर 7 शून्य असतात तेव्हा काय तयार होतं, 1 कोटी तयार होतं, जेव्हा 1 वर 7 शून्य असतात तेव्हा. ओके, लक्षात ठेवा, 1 वर 7 शून्य असतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 1 वर 7 0 असतात तेव्हा काय असतो, 1 करोड असतो, 1 करोड, किंवा ह्याला आपण काय म्हणतो, 10 मिलियन
10 मिलियन म्हणजे एक वर जेव्हा 7 शून्य असतात किंवा 7 0 असतात 1 वर तेव्हा ते 10 मिलियन असतं किंवा ते 1 करोड असतं. आणि हे बघा की जेव्हा एक वर किती शून्य असतात, 10 वर जेव्हा 5 शून्य असतात. आता इथं 10 वर किती शून्य आहेत बघा, इथं 6 1 2 3 4 5 6 6 शून्य आहेत. तर हे काय झालं, 10 मिलियन झालं. पण जेव्हा 10 वर बघा, आता इथं काय दिले तुमच्या बुकमध्ये, काय दिले 10 लाख कधी तयार होतं बघा, 10 लाख की 1 2 3 4 5 6 म्हणजे जेव्हा 6 शून्य असतात, 6 0 असतात तेव्हा काय तयार होतं, व अ मिलियन किंवा 10 लाख तयार होतं. ओके ना, तर हे लक्षात ठेवा, हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित, आणि किती वर किती शून्य असतात हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, आणि ते लिहून काढायचं. आता बघा 1 ते 100 संख्या, पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे बघा की 1 ते 100 संख्या शब्दात लिहून तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. आता हे एक तुम्हाला आता सांगितलं मी, 1 to 100 पर्यंत काय करायचं, पूर्ण हे काय करायचं, संख्या शब्दात लिहायच्या आहेत. तर ते तुम्ही लिहा आणि त्याचा तक्ता तयार करा. थिंक ऑफ लार्जर नंबर्स अँड मेक सुटेबल सेंटेन्सेस, मोठ्या संख्या तुम्हाला मनात धरायच्या आहेत आणि त्याला साजेशी इंग्रजी वाक्य तयार करायची आहेत. 6 नंबरची आणि लास्टची ही ऍक्टिव्हिटी आहे बघा की मोठ्या संख्या तुम्हाला काय करायच्या आहेत, मनात धरायच्या आहेत. आता बघू आपण. इथं बघा, देअर आर 365 डेज इन अ इयर, बरोबर आहे. देअर आर किती, 300 म्हणजे 365 म्हणजे 365 दिवस कुठं असतात, एका वर्षात असतात, असतात की नाही. इथं दिले बघा, देअर आर 365 डेज इन अ इयर. माय मदर बॉट अ टेबल फॉर 5000 रुपी, माझ्या आईनं काय घेतलाय, टेबल घेतलाय एक विकत, किती रुपयाला, 5000 ला म्हणजे 5000 रुपयाला. देअर आर मिलियन्स ऑफ स्टार्स इन द स्काय, लाखो स्टार्स आहेत कुठं, आकाशामध्ये लाखो स्टार्स आहेत. हे काय केलेत, मोठ्या मोठ्या संख्या वापरून आपण ही वाक्य तयार केलेली आहेत. तर तुम्हाला आता स्वतःला अशी काय करायची आहे, वाक्य तयार करायची आहेत मोठ्या मोठ्या संख्या घेऊन. आता आपण ही 6 नंबरची ऍक्टिव्हिटी, आता आपण एक वाक्य तयार करून बघू. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. आता इथं बघा, माय आपण माय फादर घेऊ. ओके, माय फादर बॉट अ टीव्ही फॉर 30000. आपण इथं 30 घेऊ शकतो, 30000. तर आपण हे काय करायचं, याच्यामध्ये लिहू आपण, सॉरी शब्दामध्ये, वर्ड्स मध्ये लिहू, 30000 रुपीज म्हणजे माय फादर बॉट अ टीव्ही फॉर 30000 रुपी, माझ्या वडिलांनी कितीला टीव्ही घेतलाय विकत, 30000 रुपयाला घेतलाय. अशीच तुम्हाला किमान तुम्ही 5-5 वाक्य तरी तयार करा. ओके, सो झाला हे आजचा व्हिडिओ. हे काहीच नाही, खूप सोपं आहे. तुम्हाला काय करायचं, हे सगळे 1 to 100 पर्यंत तुम्ही लिहून काढा हे, आणि हे लक्षात ठेवा, या संख्या किती वर किती शून्य असतात हे पाठच झालं पाहिजे तुम्हाला, हे खूप महत्वाचं आहे बघा, हे लक्षात ठेवा. आणि ह्याची किमान 5-5 तरी वाक्य तयार करा. कसा वाटला आजचा व्हिडिओ, काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आधीचे 5-5 व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या प्लेलिस्टवर जा, फिफ्थ स्टँडर्ड नावाची प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे युट्यूबवर, ती तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश शिकायचं असेल, इंग्लिश बोलायला शिकायचं असेल मराठीतून, तर लर्न इंग्लिश थ्रू मराठी नावाची पण मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघू शकता. आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच.